किरणांचा उघडून पसारा देवदूत कोणी काळो खाबर खोदीत बसला तेजाशिलेनी उज्ज्वल त्याची पहा प्रभावळ दूर मनोऱ्यात आणि लावा हृदयात सख्यांनो आशेची ही वात अशाच आपल्या प्रेरणादायी वक्तृत्व शैलीनं हजारो युवकांना समाधानाची प्रकाशवाट दाखवतायत माननीय संकेत जेसुदासजी इतरांना प्रेरणा देणाऱ्या संकेतजींचा आजवरचा प्रवासही तेवढाच प्रेरणादायी आहे 2009 ला सोलापुरात विमान सेवा सुरू झाल्यानंतर सोलापूरचे पहिले एअरपोर्ट मॅनेजर म्हणून सरांनी काम पाहिलंय व तब्बल 3.5 वर्ष ही विमान सेवा सोलापुरात अविरत ठेवण्यात संकेतजींचं महत्वाचं योगदान आहे मात्र काळानं खेळी केली व अचानक किंगफिशर एअरलाइन्स बंद पडली वजनू संकेतजींच्या उडणाऱ्या कर्तृत्वरूपी पतंगाची दोरी छाटली गेली संकेतजींनी हार मांडली नाही प्रसंगी घरोघरी जाऊन कधी गॅस किट तर कधी शर्ट विकले मात्र आपल्या स्वप्नपूर्तीची जिद्द सोडली नाही सर्व सुखसोयींनी युक्त एअरपोर्ट मॅनेजर म्हणून जगणाऱ्या सर्व सुखसोयींनी युक्त एअरपोर्ट मॅनेजर म्हणून जगताना घरोघरी जाऊन गॅस किट विकण्याची नोकरी करणं हे त्यावेळी एवढी सोपी गोष्ट नव्हती मात्र संकेतजींनी कोणतंही काम छोट किंवा मोठं नसतं या विचारांचा पुरस्कार करत नवी सुरुवात केली व आज ते मोटिवेशनल स्पीकर व त्याबरोबरच मध्य प्रदेश मध्ये आपलं परिपूर्ण जीवन जगत आहेत मध्य प्रदेशात स्थायिक असतानाही सरांनी आपली मराठीची गोडी तितक्याच आवडीने जोपासली आहे हे विशेष सोलापुरातील जल्लोष स्वातंत्र्याच्या आयोजनात संकेतजींचा सिंहाचा वाटा होता या खडतर प्रवासात आत्याचे आशीर्वाद व सर्व आप्तेष्टांच्या सहकार्यानं मी आज येथे आहे हे सर आवर्जून सांगतात सगळ्यात पहिला तर एअरपोर्ट मॅनेजर म्हणून वयाच्या 26व्या वर्षी आपल्याच गावात येणं 1.5 वर्ष विमान सेवा चालवणं हे खरंच खूप मोठं आव्हान माझ्यासाठी होतं सोलापूरची जनता सोलापूरकर मीडिया या सगळ्यांनी मला अतिशय प्रतिसाद दिल्यामुळं हे आव्हान मी पेललं आणि त्यांनी जे काही अचीव्ह केलं तर मला खूप समाधान आहे फार लवकर करायला पाहिजे होतं पण मिळवलं आणि मिळत राहील हे एक समाधान आहे की मिळणार नक्की मिळणार असं आहे तो करतो त्याच्या प्रत्येक कार्याला प्रत्येक गोष्टीला यश मिळावं खूप भरभरून यश मिळावं तुमच्यासारखे लोक मला विचारायला येतात हे फार महत्त्वाचं आहे खूप अभिमान आहे मला त्याचा थोडंसं जड जातं बोलायला मला खूप मिळावं त्याला खूप मिळावं तुमच्यासारख्या मुलांची प्रमाण प्रगती आणि त्याने एकट्याने नाही मिळवावं त्याच्याबरोबरनी त्याला जे कोणी सहकार्य करतील ज्याच्यामुळं त्याला निर्भतेने पुढे यायला मिळेल खऱ्या अर्थाने तर सगळ्यांनाच त्याचं टीम वर्क म्हणतात तुमच्या सगळ्या दृष्टिकोनातनं ना त्याला सगळ्यांना सहकार्य मिळावं ही एक अपेक्षा ज्या ज्या वेळेस विचार करते की वेळ देत नाही असं वाटतं पण त्या त्यावेळेस मी पाहिलं की ते असं काही फ्री मध्ये फ्री माइंड मध्ये नसतात काहीतरी टेन्शन नाही तर काहीतरी काम वगैरे सुरू असतं मग असं वाटतं की नाही का सोबत असून टेन्शन असण्यापेक्षा ऑफिसमध्ये असून त्यांचं काम पूर्ण करून ते रिलॅक्स असणं हे माझ्यासाठी जास्त महत्वाचं आहे खूप आनंद होतोय त्यांच्या कार्याबद्दल कुठेतरी त्यांचा उल्लेख झाला आणि कामाचं दखल घेतली गेली आतापर्यंत एवढं वर्ष त्यांनी स्पेशली त्यांचा सोलापूरचा इतका अभिमान आहे आम्ही मध्य प्रदेश भोपाळमध्ये जरी राहत असलो तरी प्रत्येक वेळेस जे कोणी व्यक्ती भेटल त्याला प्रत्येक वेळेस त्यांनी सोलापूरचे स्पेशली सांगितलेले आहे की सोलापूरची भाषा आमची अशी आहे सोलापूरला हे आहे सोलापूरची चटणी सोलापूरची चादर सोलापूरचं क्लायमेट ना त्यांच्या स्वतःच्या सोलापूरचा एवढा अभिमान आहे पप्पा जो आहे मला पण जेव्हा काही मी नवीन अभ्यास करत असतो तेव्हा पप्पा मला हेल्प करत असतो आणि जर मी कुठं चुकलो तर पप्पा मला सांगत असतो आणि पप्पा माझ्यासोबत खेळत असतो जसं क्रिकेट फुटबॉल आणि मॅच असती आणि पप्पा मला फिरवायला घेऊन जातो बाहेर परिस्थितीशी हार न मानता ध्येयवेडा बनत सोलापूरला एक नवी ओळख देणाऱ्या माननीय संकेत जेसुदासजी यांना स्मार्ट महाराष्ट्र चॅनलच्या वतीनं स्मार्ट 26 युवारत्न पुरस्कार 2021 प्रदान करताना आम्हास अत्यानंद होत आहे.